दाऊदला विष कुणी दिलंय का दिलंच नाही दाऊदच्या गावऱ्यात गेल्या का कुणाची बायको दागने घेऊन पळून गेली कोणाची कोंबडी ढापली म्हणून हत्या करण्यात आली अशा बातम्यांना किकला असाल त्रास तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहे दोन वर्षे जन भारतीय अर्थकारणासकट सर्वसामान्यांच्या जीवाला घोर लावला होता दोन हजार एकवीस साली लॉकडाऊन लावून आपली जिंदगी झंड करून टाकली होती त्या कोरोनानं भारतात पुन्हा एकदा डोकंवर आहे सध्या केरळ गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण झपाट्यानं वाढायला लागलेत कर्नाटकात तर त्या कोरोनानं एका रुग्णाचा जीव घेतल्याची पण आज सकाळी बातमी आली आहे नाही मला माहिती आहे तुम्ही कोरोनाच्या पण बातम्या ऐकून किंकला असणार आहे पण स्वतः केंद्र सरकारला सुद्धा आता संसदेतनं निलंबित केलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांपेक्षा जास्त त्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची चिंता असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा धोक्याचा इशारा दिलाय दरम्यान आता नव्या कोरोनाचं नेमकं काय प्रकरण आहे आपल्याला त्याची चिंता करायची एवढी काळजी करायची आवश्यकता आहे का सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वनचा पहिला रुग्ण आठ डिसेंबर रोजी आढळला होता केरळमधील एका व्यक्तीला त्या व्हेरियंटची लागण झाली होती त्यानंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्यानं सरकार अलर्ट मोडमध्ये आलेलं आहे पण ज्या महिलेला पहिल्यांदा लागण झाली होती ती महिला पूर्णपणे बरी झाली आहे दरम्यान जे एन वन हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून त्यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणं आढळून येत आहेत त्यामुळे त्या व्हेरियंटची जास्त भीती बाळगण्याची गरज नाही मात्र कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे पण हे सुद्धा खरं आहे की जे एन वन व्हेरियंट गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगानं पसरणाऱ्या व्हायरसपैकी एक आहे दुसरीकडे केरळपाठोपाठ महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये देखील त्या व्हेरियंटचा शिरकाव झालाय ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉन हो जे एन वनचा एक रुग्ण आढळला आहे एकोणीस वर्षीय तरुणीला नव्या व्हेरियंटची लागण झाल्यानं तिच्यावर कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत सध्या तरुणीची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं समजतं आहे तर सिंधुदुर्गातही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे तिथल्या एका एक्केचाळीस वर्षीय पुरुषाला त्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे चिंताजनक बाब म्हणजे त्या सब व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण गोव्यात सापडले आहेत याशिवाय राजधानी दिल्लीतून तीन केसेस समोर आल्या आहेत सात दिवसांपूर्वी बंगळुरूतील एका चौसष्ट वर्षीय व्यक्तीचा कोविड नाईन्टीन संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत होतं पण त्या व्यक्तीला कोविड सब व्हेरियंट जे एन वनची लागण झाली होती की नाही हे अद्याप मात्र समजलेलं नाही कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी माहिती दिली त्या व्यक्तीचं हृदय आधीच निकामी झालं होतं तसंच त्याला टी बी उच्च रक्तदाब फुफ्फुसाचा आजार आणि न्युमोनियाची लागण झाली होती असं राव म्हणाले पण तरीही कोरोनाला हलक्यात घेऊन चालणार नाही कारण दुसरीकडं उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आठ महिन्यांनंतर कोरोनाचा शिरकाव झाला आहे तिथेही एका भाजपा नगरसेवकाला करोनाची लागण झाली आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य नुकताच दुबईवरून आल्याचं बोललं जात दरम्यान आता त्या नव्या कोरोनाच्या धर्तीवर राज्यात नियमितपणे कोरोनाबाधितांचं जिम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे त्या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढवण्याचं चा सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे राज्यात सद्यस्थितीमध्ये गरज पडल्यास आवश्यक तेवढ्या ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्याचे सहसंचालक डॉक्टर प्रतापसिंह सारणीकर यांनी दिलेली आहे भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील एक हजार दोनशे चौसष्ट सर्व आरोग्य संस्थांचं मॉकड्रिल करण्यात आलं आहे राज्यातील सर्व जिल्हे महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी त्या महत्त्वपूर्ण मॉकड्रिलमध्ये सहभाग नोंदवला होता रुग्णालयातील उपलब्ध खाटा आय सी यू सुविधा यंत्रसामग्री ऑक्सिजन सुविधा औषध साठा मनुष्यबळ मनुष्यबळाचे प्रशिक्षण टेलिमेडिसिनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे आढावा घेण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये सहाशे पासष्ट सरकारी पाचशे पंच्याहत्तर खाजगी चौदा खाजगी वैद्यकीय महाविद्यालये चौदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं सहा अन्य रुग्णालये अशा एकूण बाराशे चौसष्ट रुग्णालयांचा समावेश आहे त्या सर्व रुग्णालयांमध्ये त्रेसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर आयसोलेशन बेड्स तेहतीस हजार चारशे चार ऑक्सिजन बेड्स नऊ हजार पाचशे एकवीस आय सी यू बेड्स सहा हजार तीन व्हेंटिलेटर बेड असं साहित्य उपलब्ध आहे तसंच एक लाखाच्या आसपास वैद्यकीय स्टाफला रेडी राहण्यास सांगण्यात आलंय जे एन वन या कोविडच्या नव्या विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही त्याबाबत काही लक्षणं आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधं घ्यावीत त्याशिवाय कोविड संबंधित नियमावलींचं पालन करावं असं महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे दरम्यान तरीही डब्ल्यू एच ओपासून केंद्र सरकारला अलर्ट जारी करण्यात आला आहे रुग्णालयांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे गर्दीत मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आज गुरुवारी देशात तीनशे अठ्ठावन्न नवीन रुग्ण आढळले आहेत आणि सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार सहाशे एकोणसत्तरवर वर पोहोचली आहे दरम्यान आता कोविड प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसू लागल्यावर आरोग्य मंत्रालयानं तयारी सुरू केली आहे व्हर्च्युअल बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व आरोग्य मंत्र्यांना कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेबाबत माहिती घेतली आरोग्यमंत्री मांडविया यांनी राज्य केंद्रशासित प्रदेशांना नवीन प्रकारांचा मागोवा घेण्यासाठी सर्व कोविड नाईन्टीन प्रकरणांचे नमुने इन्साकॉम क्लॅब पाठवण्याचा सल्ला दिला आहे राज्यांना जागरूकता निर्माण करण्यासाठी साथीच्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वस्तुस्थितीनुसार योग्य माहिती सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले जे एन वनची झपाट्यानं वाढणारी प्रकरणं पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं त्याचे व्हॅरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून वर्गीकरण केलं आहे तथापि यामुळे लोकांना फारसा धोका नाही पण धोका नसला तरी लोकांनी आधीसारखं कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय तर सध्या नव्या कोरोनाची अशी परिस्थिती आपल्या देशात आहे आता फक्त प्रत्येकाची एवढीच भावना आहे बाकी काही होऊ दे पण पुन्हा लॉकडाऊन नको पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोरोनाचा नवा व्हेरियंट किती घातक आहे आणि देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिये यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद